माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण अवश्य पहा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पदार्थ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर अवश्य डिसलाईक करा आणि चॅनलला शेअर करा. चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओ आजच्या रेसिपीचा. आज आपण गोड शेवया बनवणार आहोत, तर त्यासाठी मी एक कप शेवया घेतलेल्या आहेत. तर आपण थोड्याशा बारीक करूया ह्या शेवया, थोड्याशा बारीक करायच्या आहेत. हे पहा, अशा एवढ्या बारीक केलेल्या आहेत मी. आता आपण ह्या करायला घेऊयात. कढई तापलेली आहे, मी त्यामध्ये थोडंसं आपण तूप घालायचं आहे. हा, एक चमचा तूप घातलेला आहे मी. आणि यामध्ये आपण ह्या शेवया घालायच्या आहेत. थोड्याशा भाजून घ्यायच्या शेवया. आपण ह्या थोड्याशा भाजलेल्या आहेत शेवया. आता यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालते मी. जे पण तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घ्या. मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. हे आहेत चारोळी, हे आहेत बेदाणे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जे पण अवेलेबल असेल, जे आवडत असेल ते तुम्ही घालू शकता, नाही घातले तरी चालतात. थोडेसे आपण हे ड्रायफ्रूट्स बरोबर भाजायचं. शेवया भाजल्यानंतर ना त्या अशा सुट्ट्या सुट्ट्या होतात, म्हणून भाजायच्या. जर तुम्ही भाजायला कमी पडला तर अशा चिकट होतात. थोड्या रोस्ट करायच्या चांगल्या लालसर. आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. तर एक वाटी आपण शेवया घेतल्यात, तर मी एक कप शेवया घेतल्या होत्या, तर मी हा अर्धा कप साखर घेतली. साखर देखील तुमच्या आवडीनुसार घाला. कमी साखर लागत असेल तर कमी करू शकता, जास्त गोड आवडत असेल तर अजून वाढवू शकता. तर हे थोडी साखर बरोबर हलवायच्या आहेत शेवया. आणि कधीही लक्षात ठेवा, शेवया या शेवयामध्ये दूध कधीच घालायचं नाही. जर तुम्हाला अशा म्हणजे शेवयाचा शिरा वगैरे असा करायचा असेल तर, खीर असेल तर ठीक आहे, परंतु अशा सुट्ट्या शेवया करायच्या असतील तर पाणी घालून करायच्या. आणि नेहमी थंड पाणी घालायचं यामध्ये, थंड पाण्यामुळे अशा सुटसुटीत होतात. तर आपण साखर ही भाजलेली आहे ह्याच्यामध्ये. थोडंसं आपण आता पाणी घाला यामध्ये. अर्धा कप पाणी घेऊया. पहा, अर्धा कप घेतलेला आहे मी. तुमच्या शेवया कशा आहेत त्याच्यावर डिपेंड राहील, पण थोडं थोडं बघत पाणी घाला आणि टाकून ठेवायचं याच्यावरती. लागलं तर आपण परत घालणार आहोत, कारण साखर घातलेली आहे तर ती साखर विरघळण्यासाठी आपण पाणी घातलेलं आहे. बघूया, थोड्या वेळाने झाकून ठेवूया. आपण बघूयात. हे पहा, अर्धाच कप आपण पाणी घातलं होतं. साखरेचं पाक झालेलं आहे, त्यामध्ये साखर वितळलेली आहे. आपण अजून एक थोडंसं पाणी घालूया यामध्ये, कारण शेवया अजून शिजायच्या आहेत. एकदम आत्ता आपण अर्धा घेतलं होतं, त्यामधलं थोडंसं म्हणजे पाऊणच चम घातलेला आहे. पण परत झाकून ठेवूया. एकदम असं कधीच पाणी ओतायचं नाही, नाहीतर एकदम त्या गिचकिचीत होतात. आता आपल्या शेवया अजून शिजलेले नाहीत, म्हणून आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. परत झाकून ठेवूया. आपण बघूयात
आणि पहिल्यांदा आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीसाठी. पहा आपल्या चांगल्या उमलत आहेत, आपण अजून थोडा वेळ झाकून ठेवूया. एकदम अशा हे झाले, सुट्ट्या झालेल्या आहेत. थोडा वेळ आपण झाकून ठेवूया. आपण बघूया शिजलाय का आपल्या शेवया. पहा थोड्या अजून शिजायला हव्यात, थोडे म्हणजे असे सफेद सफेद दिसत आहे. तर आपण अजून थोडं पाणी घालूया, जे शिल्लक होतं त्यामधलंच घालते मी. आता एवढं बस होईल, आता आपण आता परत नाही घालायचं आहे पाणी, आता झाकून ठेवूया. एवढ्यावर उमलेल आपला शेवयाचा शिरा. कचकच लागला नाही पाहिजे, कच्चा असेल तर ते शेवया कचकच लागतात. आपण झाकून ठेवूया परत. आपण बघूया आता शेवया आपल्या लास्ट स्टेजला आहे. तर आपण हा वेलची पूड घालूया थोडी, आणि मी थोडासा इसेन्स घालणार आहे यामध्ये. थोडासा इसेन्स आपण बघूया खाऊन. आता आपल्या आता शिजलेलं आहे आणि मी गॅस बंद करते आणि अशा आपण थंड करायला ठेवूया. हा अजिबात चिकटत नाही आहे कढईला. तर आपला शेवयांचा शिरा हा झालेला आहे, आपण थंड होण्यासाठी ठेवूया. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपल्या शेवया आता तयार आहे. शेवयाचा शिरा आपण काढूया. पहा अजिबात चिकट झालेला नाही आहे. मस्त झालेला आहे. तर हा आहे आपला शेवयांचा शिरा. आपला हा शेवयाचा शिरा तयार आहे. आपण याच्यावरून थोडस खोबरं पसरवूया, खूप छान लागतो टेस्टला. पहा आपण आता बघूयात. पहा खूप मस्त झालेला आहे आपला हा शेवयाचा शिरा. हे पहा अजिबात चिकट झालेला नाही आहे. वाव मस्त